नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये स्वागत आहे. बेळगाव शहरातील हॉटेल आणि मंगल कार्यालयांमधील कचरा वाढत आहे. स्वच्छता व्यवस्थापन कायद्यानुसार 50 किलोपेक्षा जास्त कचऱ्याची उत्पत्ती झाल्यास विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हॉटेल चालकांची आहे. यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची कार्यपद्धती सुरू करण्याची सूचना महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली. तसेच दिनांक 1 जानेवारी पासून हॉटेल आणि मंगल कार्यालयामधील कचऱ्याची उचल केली जाणार नसल्याची माहिती महानगरपालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील बेकायदेशीरपणे लेआउट मंजुरी दिल्याविरोधात बुधवारी हिंडलगा येथील संतप्त शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन केले. त्यामुळे पंचायतीचा गलथान कारभार पुन्हा एकदा बाहेर आला असून ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोबाईलवर पबजी तसेच इतर गेम खेळल्यामुळे मुलांवर मोठा परिणाम होत आहे, तेव्हा तशा गेमवर बंदी घालावी अशी मागणी सिद्धेश्वर महिला संघटनेसह इतर संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मोबाईलवर पबजी गेम खेळल्यामुळे अनेक वाईट घटना घडत आहेत, मुलांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. ज्योतीनगर गणेशपूर येथील एक युवक गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहे. यासंबंधी त्याच्या पत्नीने कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून चंदू लक्ष्मण वाटीकर वय 36 असं त्याचं नाव आहे. त्याची पत्नी मीनाक्षी वाटीकर हिने कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. महापुरामुळे पिकांचे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे, तेव्हा त्याचा योग्य सर्व्हे करून तातडीने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कागवाड येथील उत्तर कर्नाटक जलसंग्राम परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेस रोडवरील दुभाजकाचे दुसऱ्या बाजूने रस्त्याचे काम सुरू असल्याने तसेच तिसऱ्या रेल्वे गेटचे काम सुरू असल्याने दुसऱ्या गेटपासून तिसऱ्या गेटपर्यंत वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे एक तासभर नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. स्मार्ट सिटीच्या नावावर शहरामध्ये वारंवार वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. तिसऱ्या रेल्वे गेटजवळ काँग्रेस रोडवर विजेचे खांब बदलण्याचे काम सुरू केले असून त्यावेळी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बीड जंगम अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. काही जण यामध्ये गुंतले आहेत, मात्र यामुळे इतर अनुसूचित जाती आणि जमातींच्या नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. तेव्हा बीड जंगम जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत विचार विनिमय करावा अशी मागणी बेळगाव मधील विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ऐन नवरात्र उत्सवात विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने शालेय विद्यार्थ्यांना आपल्या उत्सवाला मुरड घालावी लागणार आहे. ऐन नवरात्रात विद्यार्थ्यांच्या परीक्षेला प्रारंभ होणार असून 25 सप्टेंबर पासून 5 ऑक्टोबर पर्यंत प्रथम सत्रात परीक्षा आहेत. नवरात्र उत्सवाला मात्र 29 सप्टेंबर पासून सुरुवात होणार असून दसऱ्याची सुट्टी 6 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान आहे. यामुळे ऐन नवरात्री उत्सवात आनंद लुटण्याऐवजी शालेय विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बुधवारी स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा योगिता देसाई होत्या. जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत यांच्या विद्यमाने चिंचलीच्या आंबेडकर जनपद कला पथकाने हा कार्यक्रम सादर केला. शासनाच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत स्वच्छ भारत सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराची सभोवतालची आणि गावाची स्वच्छता कशी करावी याबाबत सादरीकरण केले. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या शूज आणि सॉक्स वितरण करण्याची तयारी सुरू आहे. या शूज सॉक्स खरेदी आणि वितरणाचे सर्वाधिकार संबंधित शाळा सुधारणा समितींना असताना सध्या निपाणीचे गट शिक्षणाधिकारी CRC ची बैठक घेऊन ठराविक विक्रेता व्यक्तींकडून बूट सॉक्स खरेदी करण्याची सक्तीची सूचना देत आहेत. यामध्ये राजकीय गंध लपला असून दर्जेदार बूट आणि सॉक्स खरेदीसाठी ही अडचण आहे. यासाठी खुले टेंडर प्रसिद्ध करून पारदर्शकता आणावी, अन्यथा गट शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. टॅली इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग सेंटर, इंजिनियर्स कम्प्युटर अकॅडमी, ऑथराइज ट्रेनिंग सेंटर फॉर टॅली सर्टिफिकेशन. आर कोर्सेस आर टॅली ACE, टॅली प्रो, टॅली गुरु, GST using Tally ERP 9. शाळा सुरू होऊन 3 महिने उलटल्यानंतर जाग आलेल्या शासनाने शिक्षण खात्याच्या माध्यमातून 8वीच्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण सुरू केले आहे. विलंबाने का होईना पण सायकल वितरणाने समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी या सायकली पूर्णपणे नादुरुस्त असून वापरण्यायोग्य नाहीत. यामुळे शिक्षण खात्याच्या सायकलींचा मोडका बाजार असा तीव्र संताप विद्यार्थी आणि पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
काकती येथील रुरल कॉम्प्युटर एज्युकेशन या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा शुभारंभ पत्रकार अरुण टुमरी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. स्वागत आणि प्रास्ताविक रुरल कॉम्प्युटरच्या संचालिका अंजुम एस संगोळी यांनी केले. शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती गरिबीची असून त्यांच्या वृद्धापकाळात आधार देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. गणपतीपुळे येथे समुद्रात इस्लामपूरचे 3 तरुण बुडाल्याचे वृत्त समोर आले आहे. आज बुधवारी सकाळी ही घटना घडली. या तिघांपैकी दोघांचा जीव वाचवण्यात यश आले आहे, तर एक जण बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुनील अदमनी असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. अंगारकी संकष्टी निमित्त हे तिघे दर्शन घेण्यासाठी गणपतीपुळेला गेले होते. समुद्रात उतरल्यानंतर तिघे बुडाल्याची घटना घडली. पणजी महामार्गासह राज्यभरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सोशल मीडियावरून सरकार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अब्रूचे भिंडवडे सुरू आहेत. बसस्थानकाजवळील खड्ड्यांच्या साम्राज्यामध्ये एका गाण्याच्या व्हिडिओचे शूटिंग करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खड्ड्यांमध्ये बसून सरकारच्या बेशिस्त कारभाराची अब्रू या व्हिडिओतून काढण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवल्यानंतर सैरभैरी झालेल्या पाकिस्तानकडून वारंवार सीमेरेषेवर घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानचे बॅट कमांडो आणि दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याचे दिसत आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ 12 आणि 13 सप्टेंबरचा आहे. अयोध्या विवाद प्रकरणी लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पक्षकारांना 18 ऑक्टोबर पर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने गरज लागल्यास 1 तास अतिरिक्त तसंच शनिवारीही सुनावणी करण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी निर्णय येण्याची शक्यता आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्लास्टिक देशातून हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात प्लास्टिक मुक्त भारत करण्याचे आवाहन जनतेला केले होते. त्यानुसार केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या 2 ऑक्टोबर पासून देशातून प्लास्टिक हद्दपार होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्लास्टिक बंदी संदर्भात राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची भेट घेतली. कोलकाता विमानतळावर मंगळवारी ममता बॅनर्जी आणि जशोदाबेन यांची अचानक भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन झारखंडच्या धनबाद येथून परतत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पडझड रोखून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची गोळाबेरीज करण्यासाठी शरद पवार हे स्वतः मैदानात उतरले आहेत. बीडमध्ये आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत. परळीमधून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव प्रकाश सोळके, गेवराई विजयसिंह पंडित आणि केजमधून नमिता मुंदडा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शरद पवारांनी निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा केल्याने जिल्ह्यातील राजकारण मोठे चुरशीचे होणार आहे. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ही जागतिक कुस्ती स्पर्धेतून 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. विनेश फोगटने 53 किलो वजनी गटात अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रॅडचा पराभव करत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपलं स्थान पक्क केलं आहे. विनेशने दुसऱ्या राऊंडमध्ये अमेरिकेच्या साराला 8-2 पराभूत केले. तरुण भारतची मोठी मजल वाचकांना घर बसल्या विश्वसहल. ताज्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सना अवश्य भेट द्या. आमची संकेतस्थळे इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, वेबसाइट, ई पेपर.